काय बाईचा पसारा पडला, काम होईना ना जाईना, आई बाई गेली मायार मजा करायला. हा बाबा तर काय कवा काय म्हणत नाही, बोलत नाही. काय म्हणू आई सांग तुम्हाला बाई. आता तुलाच पटत आहे बाबा, तुला बायको आवरा ना. बायको आवरा ना काय, तिच्या आईची जात जावा तिचे. मला काय म्हणली ती माहिती का? अरे काय म्हणली, दोपाट्या घालायच्या. काय म्हणली, तुला बायको आवरत नाही, तुका माणूस आहे. सकाळी जाईल आणि संध्याकाळी वापस होईल अशी ती मला बोलली. ती ताब्यात तिला येऊ द्या, तिचा पार असा घुम्या काढी तो. आता तिचा आहे ना काढी तो. तुला भीती भीती का म्हणजे काय? तिला बिना अकलीची बाई ती. तिला जर नाही अशी हाणली ना, मा बापाची औलादच नाही मग मी पण. काय म्हणावा, इड काम कोणा करावा सांग. तुला वाटत मला भाकर मिळती तेव्हा तिची मजा आहे. नाही नाही येऊ द्या तिला, तिच्या आईची जात तिच्याशी का येऊ दे तिला. आहे ना येईलच आता, आली ना तिसरा दिवस उगला, तिला लाज वाटायला पाहिजे. काय ना आता तू मला म्हणला ती याची संध्याकाळी. हा नाही नाही मग तेच म्हणलो, तिसरा दिवस उगला तिला, तिच्या आईची जात किती किती नालायक बाय म्हणायला पाहिजे तिला. हा नाही तर फोन करून पाय ना. फोन करा काय, फोन करते तिला. हा पा तसा बोवा पा दिंडत असेल इकडे तिकडे ती. तेच तर मग मोकारी बाई झाली. मोकारी पक्की मोकारी ती. तो आहे ना तिला धाक द्यायला पाहिजे होता माहिती का? आता धाक दिला तर तिकडून तुला सिनेमा ऐकून सासूरवास. मी काला मी बाहेर म्हणाल असतो तुला. हा जोपर्यंत तुम्ही ये तोपर्यंत आम्ही काला त्यांना बोलू. ते मी भीते ना माझ्या दाताला नाही तर ती काय करते. ती काहीच करणार नाही. पाहतो आता तू भांडे कशी ती हे करते. आता मी इकडे जातोय तिकडे जातोय स्वयंपाक पाणी करती. मग आता तिची मजा आहे ना. ती आली पाय आली काय घरामध्ये. घरात काल थांब येड का बरं. मला सकाळी काय बोलली तू त्या दिवशी जायच्या टायमाला? काय बोलली? सकाळी जाते संध्याकाळी वापस होते. मग का तू मग सकाळी गेली संध्याकाळी का आली मला ते सांग. गेले ते दोंड्याला मामा भावा संग गाडी. दोंड्याला मग दोंड्याला नवरा नाही सापडला का तुला? तू होत भावानी. अरे पण तुला दोंड्याचा माहित नव्हता, नवरा नाही सापडला का तुला? ते नवं जोडपं होत त्यांच्या संग गेल ती. तुला आम्ही काय काय जुने जोडपे दिसत का? मग तुम्ही पिकले तुम्हाला काय पिकले का? दहा पोर काढले काय? एकच पोर खेळत अजून कवळा नवर देऊ. कवळा नाही काय अजून 40 वय नाही झालं का तुला? 40 वय मग काही 4 वर्षाचं पोर आहे का घेऊन जाल? तोंडाला सुरुवात झाली तर आवरत नाही तोंड. बाजूला बाजूला बाय दिवानी नको वाऊ आल्या पावला ना जाय मांग काही येऊ नको वय. आता एवढं तो 3 दिवस झालं तुमचाच खेळ आहे हा. तुम्ही आमच्या दोघांवर बायकोंचा मेळ बसून देईना. तुम्ही सगळं केलंय पोट फुगावलं असं ना. सापून गेली काय ते कानामध्ये काय मामा विषय भरावला असं. सापून तीन दिवसापासून गेली म्हणजे मी का तुमच्यासाठी का मायर सोडून देऊ का काय? झाली ना नाही नाही तू म्हणते तिने कान फुकले मावले तिला काय सुनमोल काय कडू लागत आहे काय तिला? सुनमोल कडू लागत आहे तिला? दिवाळीला सुद्धा मी कधी एवढे दिवस थांबत नाही. पण तू मला त्या दिवशी सांग त्या दिवशी मला काय बोलली? सकाळी जाते संध्याकाळी वापस येते. 3-4 दिवस होत आले तुला काय एसट्या बंद झाल्या त्या का? तो एसट्या बंद लॉकडाऊन आहे तुम्हाला का माहित नाही काय? मग तो बापाला कळ नाही का त्याच्या गाड्या घोड्या नाही काढून गाड्या घोड्या सगळ्या कमटेचे काय आईचा डंगर जावा त्याच्याशी बापाला अजिबात नाही तुमच्या आहे का? तुमच्या मला डंगरी अंगाला कलर ना मारला ना अंगाला हे झालं त्याचं काय? हा काळ्या फुकडली स्वतः कलर किती काळा तू पाय स्वतः पाहि आपण पाहिजे तसं मग विचार करायचा ना. 4-2 महिने मटर खेळवणे पण भांडण्यासाठी आली काय? भांडण्यासाठी म्हणजे काय तुम्ही लाज आहे काय? तुम्ही सगळं केलंय तुम्ही म्हातारीचं नाव घेऊ नको. म्हातारीचं नाव घेऊ नको नाही ते ना भाना आपण बाजूल तो असे एक दोन तुम्ही लावायचं नाही तुला मी आता सांगतो. एक मिनिट मला मी तुला घरात येऊन देणार नाही येऊन देणार तुला घरात लग्न लावून आले मी नाही येऊन देणार मा डोकं गरम लागून मस्त तापले फार तुला सांगितलं पाहिजे ना तू मला हे सांग बाकीचं काय बोलू नको माशे. हा इड गप्पड आली तशी माघारी फिर नाही तर का फिर भरभर ना का फिर तू रिकामे काम का केले? तुमच्या कशी गुलक्या टाकी कशी अशी हळूस मुलकती त्यांची सेवा करणं म्हणजे ईश्वर सेवा भुकती काय भुकती म्हणजे काय करू राहिली तू आधी तुम्ही भुकायचे बंद राहते का तिच्या मुलासमोर तू बोल घरात घुसायची मी पण माझं घर माझ्या आई बापानी बांधले माझ्या आई बापाची इस्टेट आहे तुझ्या बापाची म्हणून फुटवर स्वतः अन्न आणलं माझा कष्टाने करतो कष्टाने जाऊ शकत नाही वापस काय
शेवट माझा मुडदा जाईन तशी मुडदा जाय सारखं वागली असती ना ते पण केलं असतं आम्ही तुला तुमच्यासाठी बारीक लेकर सोडून गेले बारीक लेकर काय माझी काय तवा नाही तुम्हाला काय वाटत का ठीक आहे मामा तरीच्या अंगावर खेळत असेल ते पण मग तुला शोभत नाही का आपलं लहान पोर घरी आहे आपण कसं येळवारी पाटक्यां दिवशी निघून जायचं पोराला काय वाहन इड मग काय वाहन म्हणजे त्याला काही माहिती दिसत नाही का खेळच करून टाकी शोभत का तिला मला सांग तू काय लाज सोडली तिने गुरं ढोर जनावराला चारा दूध काढा सकाळ संध्याकाळ मला त्या तरीला बरं स्वयंपाक पाणी पाय तिने कोणा कोणा का लक्ष द्यायचं गुरं ढोर का मासाठी नाही पाय रे घरात नको बडबड करू मग का बर बाहेर तुझ्यासाठी नाही तुझं कोणी पाहायचे कधी गेला का कायम तमाशा घाली कधी गेला का कायम तमाशा घाली पाच साडेपाच वाजेपासून उठ गुरडोरा तिकडे नवरा करायला जाते मी नवरा नाही मग काय करायला गेली तू तीन तीन दिवस काय करू तिथे तू सदा पोटत पाप त्याच्या तू तीन तीन दिवस तिथे काल गेली मला ते सांग माझ्या आई बापांक गेले होते तुझ्या आई बापाला काय झालं होतं मेले होते काय ते माझ्या बापांना मेले होते तुम्हाला काय भेटल नाही ना मग तू काल तीन तीन दिवस बोंबलो गु भेटणार का तुम्हाला मला काय गु भेट त्यांच्या अजून काय राहिले माझ्या आई बापाने भरमसाठ इस्टेट करून ठेवले तू आई बापाची इस्टेट जाळ कर तिकडे आयुष्यभर नाही जायची अरे ते आयुष्य नाही झालं जेवढ जाईल तेवढ जाईल ना माझ्यासाठी डोकं आहे का खोक आहे मा डोकंच आहे मेंदू आहे मा मेंदू कमट खोक आहे हा बाई दि दिलाय काडी ओढून झाली मोकळी नाही नाही तिने नाही काय काढी लावली काहीच काढी लोकांचं बोलणं चालू होत काय केलं तू आतापर्यंत काय सेवा केली तिची मला सांग तिच्या हाताने ती भांडे कशी ती तिच्या हाताने झाडझूड काढी ती सगळं काय तीन दिवस तिने असं स्वयंपाक पाणी केलं असं स्वयंपाक सुद्धा द्या ना बनवत नाही आडी नडीला केले काय बिघडत आडी नडीला म्हणजे काय झालं तीन दिवस तू काल गेली होती मला सांग तीन दिवस काय एक दिवसाची बोली केली सकाळी जाते संध्याकाळी लगेच धावत येते तुला समजायला पाहिजे शेतकऱ्याचं घरी आपलं मग तुम्ही का किती वक्त मला फसवलं तुला मायावर पाठवीन तुला मायावर पाठवीन मला फसवलं का नाही तुम्ही मायावर पाठवून म्हणजे मायावर वाढून ठेवलं का तिथं वाढून ठेवलं म्हणले होते का नव्हते म्हणलं असं तुम्ही मला चार वेळेस फसवलं फसवलं काय शेतकऱ्याच्या घरात हे काम दुनियावरचे राहत्या हे भांडे उचल या गुरं ढोरं पाहा झाडून झुडून काढ भांडे कुंडे कपडे लते धुवून चुन काढ सगळे एवढे काम राहत्या माझं नाही बीपी वाढायचं बीपी वाढ अरे झाड मा बीपी नाही वाढायचा तुला माहिती का मा काय बीपी वाढी दिली जरासा हळू आजूबाजून लोक पाहू दे ना त्यांना कळू दे ना काय यांच्या सुना पा कशा वागत आहे लोकांच्या घरात सुना जाऊन पाय मला लोकांचं नका अरे ह्या दिवाळीला आल त्या पुढच्या दिवाळीत माहिती त्यांना तू बोंबला तेवढं ती महिना झाला का मा बापी सांगा तुम्ही लोकांचं काय सांगता लोक मस्त गाड्या ना घेऊ तुमचाच भाऊ पा बायकोला कसं गाडी काय मर्चंडच घेऊ का तुला घेऊन बोंबला इकडं तिकडं आपण मग मामा पायाने जाते ते बी तुम्हाला पायाने जाते कशी काय जाते तो पायाने तू पाहती मतर माकाच नाव घेऊ नको काय म्हणते तुला आज तीन दिवस बुरकाळली बुरकाळली गुलकाडी वडेल नाही काहीच करेल नाही तिने मला एक शब्द सांगितलं तुझी बायको अजून आली नाही मा कंबरात पाय दुखायला लागलंय भाऊ तिला ऐकली येती का नाही दवाखान्यात कोण दवाखान्यात काय बिगर दवाखान्याची एक म्हातारी म्हणजे ना घेऊन गेलो पाठी चमक भरली तिला गोळ्या आणल्या डॉक्टर काय म्हणलं जास्त श्रमदान करून देऊ नका आता तुमचं काय म्हणणं आहे शेवट सांगा तुमचं म्हणणं काय
माझं म्हणणं काय, मला फक्त एवढं माहिती, 3 दिवस तू बोंबलच का गेली ती? मी गेले. तुला कळत नाही का यांची आई, आज यांची आईची तब्येत बरी राहत नाही, मग आपल्या घरी कोणी नाही, गुरंढोर आवरायचे राहत, या सगळं आवरायचं, एवढं पाहायचं राहत, तुला समजत नाही का? मी फोन केला होता, आत्यानी विचारला होता, आत्याला सांगितलं होतं, आत्याने तुम्हाला सांगितलं नाही त्याच्यात, मग काय दोष आहे? आत्या काय काय फोन सांगितलं काय सांगितलं तिला? खोटं बोलत, खोटं बोलती, पाहिलं बोलती, बोलली नव्हती मी. काय बोलली होती? मला आजच्या उद्याच्या दिवस यायला नाही. उद्या म्हणली, तू काल म्हणली होती, तरी एक दिवस वाढावं राहिली. पण मग तुम्हाला सांगेल होतं का? नव्हतं. तरी एक दिवस मग तू कुठं सांगायचं? खोटं बोलती. मग इकडचं तिकडे करायचं सोडून दे, आणि ध्यानावर वागायचं असलं तर ध्यानावर राह, नसल वागायचं तर चालती पाडायचं आपल्या घरातून. मी नाही जायला, जायला रिकामी म्हणजे काय? कुठे जायला जायचं नाही ना, तर ध्यानावर वागायचं आपल्या घरात. कौतिक कौतिक झालं, कौतिक कौतिक बडबड करू नको. माझ्या आई बापा समोर मला हे उलट बाजूला सहन करून घेईल, आई बापा समोर जर काही बडबडली तर ऐकून जाणार नाही. म्हणजे काय कशी काढायची? दुनिया भरचा तिचा फार आईचा पदर धरून इंट अजून तिचा पदर एवढा असताना फार म्हातारपर्यंत आई ती आईच राहते शेवटी. आलं का लक्षात टावल्या? काय दादागिरी करतील, काय रिकाम्या टावल्या आणि काय ती मोल घालून बुका अजून घुसली ना काय म्हणून राहिले? म्हणजे घरात घुसली तर घुसली, वरून सारख्या बात करून राहिले. लाज वाटते ती ना, तर मग तसं वागू सुद्धा नाही आपण. मी दिली सोडून, सोडून दिली नाही तर मग काय झालं? त्याजवळ ठेवली. नवरा 4 शब्द बोलला तर बाईने मान खाली वाकून उभं राहायचं राहत. माझ्या सारखी माझ्यासारखी बडबड करून राहिली, माझ्या म्हातारीला बोलून राहिली. नवऱ्याने वागायला पाहिजे तसं. या आईची रिकामी डोक्याला ताण झाला आई. मी काय म्हणतो इलाय ना, पाठवायच नाही आता. बाबू तिला आता ती का ऐकती? ऐकत म्हणजे काय? तिच्या आई बापाच्या कानावर टाकून दे ना तू. मग टाकू ना दामा दामा. आता तुला माहिती मला टाइम भेटतो काही रिकामे काम किती मा पाग मी बाई बाप काय म्हणन बिचारा? ते बापही डांगर आहे, ते पार वैतागलंय तिला माहिती का? तो काय म्हणन बिचारा? तो काय डायरेक्ट मला म्हणला अहो सडक धान्य काय करते आता शेव घ्या सांभाळून. तो काय म्हणन बिचारा? सडक धान्य हे बरं चांगले चांगलंय बिचारा. काय चांगलंय? आमच्यात काय कमी? सडक धान्य आमच्यात काय कमी? लोक 70 वय झाले तरी दुसऱ्याच्या बाया पाहत्या, तुला माहिती का? मग आता 40 वय झालं फक्त. मग काय आता काय चौरंगीची काय चौरंगी म्हणजे काय आता काय करावं? नाही तर काय बाप चांगला आहे नको बोलो. मला माहिती नव्हतं बाप लय गुवाडे. मग मी त्याच्याच पोटची त्याच्यासारखी येतच नाही. तू त्याच्या पोटची का दुसऱ्याच्या पोटची आम्हाला काय माहिती? फक्त म्हातारी काय म्हणली बाप लय गुवाडे. मी माझे माझ्याला सगळे तुमचे शब्द सांगते. काय बोलली तुम्ही? आमचं वाकडं करून घ्यायचं ना? वाकडं करू नाही. बोकंडी नाचायला बोलली होती. बोकंडी तुमच्या इच्छा बोकंडी नाचायला हिंमत आहे का मामा? येडे तुम्ही? तुम्ही येडे? मग 1 लाख ठेव माझ्या तोंडाचे शब्द नाही. तू तुझ्या दुनियादारी सांग पण 1 शब्द लक्षात ठेव माझ्या तोंडाचे शब्द नाही. माझा शब्द लक्षात आला का? एकच शब्द आहे. तुला इडं नांदायचं आहे, मला तो घरी नांदायचं नाही, लक्षात ठेव. मग तुझ्या येऊन काय करणार करायची? ही काळ्या बोकाची उचलून द्या म्हणल आम्हाला काय घेणं त्याच्याशी? बरं बाद झालं आता. वा तुमचे तुमचे काम पा. काम? आता मी माझेच काम करू राहिलं, मी इकडे काय करू राहिलं? तुझ्या आई घाल तिकडे चाल करायचं. डोक्याला ताण देऊ नका, मग आल्या डोक्यात तापलं तर पाय मला तुला. आता तू हातपाय तोडून टाकेल.